हेलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण बघितलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो सेकंड पार्ट आहे त्याच्यावर डिपेंड्स काही फॉर्म्युले आणि त्या फॉर्म्युल्यांवर डिपेंड्स काही एक्झाम्पल. ओके, आपण एक्सरसाइज 3.1 क्वेश्चन नंबर फर्स्ट घेतला. एक ठिकाणी व्हॅल्यू ऑफ दी ट्रिग्नोमेट्रिक अँगल्स आपल्याला दिलेले होते. त्या ठिकाणी त्या टेबलमधले अननोन अँगल होते, पण आपण त्या अननोन नंबरला नोन नंबरमध्ये कन्वर्ट करून कसं ते सॉल्व करायचं ते लास्ट लेक्चरला लास्ट व्हिडिओला बघितलं. आता आपल्याला सेम एक्सरसाइजचा हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन परत फॉर्म्युले तुम्हाला सांगितलं होतं मी. फर्स्ट जो आपण या चॅप्टरचा व्हिडिओ घेतलेला आहे तिथं सर्व फॉर्म्युले डिस्कस केले होते. ते सर्व फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे आहेत, कारण की त्या सर्व फॉर्म्युल्यांवर तुमची 11th आणि 12th डिपेंड्स आहे. ओके, मग आता आपल्याला इथं बघायचं आहे की कॉस ऑफ पाय बाय टू मायनस एक्स कॉस ऑफ पाय बाय टू मायनस वाय मायनस साईन ऑफ पाय बाय टू मायनस एक्स साईन पाय बाय टू मायनस वाय विच इज इक्वल टू मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय असं आपल्याला दिलेलं आहे. मग आपण काय करणार की या ठिकाणी या जी LHS आहे त्या LHSला कोणता फॉर्म्युला मॅच होतो आहे असं आपण ऑब्झर्व करणार आणि त्या फॉर्म्युल्यानुसार त्याला आपण चेंज करणार. ओके, मग इथं बघा हा कॉस ऑफ सपोज आपण याला A घेतला, पाय बाय टू मायनस एक्सला A घेतला, याला B घेतलं तर कॉस A कॉस B मायनस साईन A साईन B असा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. मग तो फॉर्म्युला यूज करून तुम्ही तो इझिली चेंज करू शकतात. म्हणजेच काय की आपण काय करू, मग ह्या जो फर्स्ट जो ब्रॅकेट आहे त्याला A मानू. म्हणजेच काय की पुट पाय बाय टू मायनस एक्स इक्वल टू A अँड पाय बाय टू मायनस वाय इक्वल टू B. ओके, असं जर आपण मानलं तर त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला तयार होईल अँड वी हॅव द फॉर्म्युला कॉस ऑफ A कॉस बी मायनस साईन ऑफ A साईन B. म्हणजेच काय की विच इज इक्वल टू कॉस ऑफ, इथं मायनस असेल तर इकडे प्लस असतं. कॉसच्या फॉर्म्युल्याला आपण त्या दिवशी ऑब्झर्व केलं, म्हणजे कॉस A कॉस B मायनस साईन A साईन B इक्वल टू कॉस A प्लस B. मग त्याच्यानुसार आपण ही जी LHS आहे, LHS ऑफ दिस गिवन एक्सप्रेशन गिवन इक्वेशन इज कॉस A कॉस B मायनस साईन A साईन B. म्हणजेच काय येईल, कॉस ऑफ A, A म्हणजे हा पहिला ब्रॅकेट, B म्हणजे दुसरा ब्रॅकेट, म्हणजे कॉस ऑफ A प्लस B तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. ही LHS तुम्ही टोटल कन्सिडर करायची आधी, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस एक्स कॉस ऑफ पाय बाय टू मायनस वाय आणि इथं मायनस साईन ऑफ पाय बाय टू मायनस एक्स आणि साईन ऑफ पाय बाय टू मायनस वाय असं तुम्ही टोटल कन्सिडर करणार आणि त्याच्यानुसार विच इज इक्वल टू कॉस ऑफ A मायनस B म्हणजेच काय, सॉरी कॉस ऑफ A प्लस B म्हणजे A ची व्हॅल्यू हा पहिला ब्रॅकेट म्हणजे पाय बाय टू मायनस एक्स प्लस B म्हणजे दुसरा ब्रॅकेट पाय बाय टू मायनस वाय. ओके, आता इथं ऑब्झर्व करा, हा प्लस केलेला आहे आपण आणि इथं काय झालं, हा विच इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय टू मायनस एक्स प्लस पाय बाय टू मायनस वाय आला तुमच्याकडे. म्हणजे जिथं काय होईल, हा पाय बाय टू प्लस पाय बाय टू पाय होऊन जाईल आणि मायनस इथं बघा, हा इथं पण मायनस आहे हा पण मायनस आहे, मायनस साईन जर तुम्ही काय कॉमन काढला तर काय होऊन जाईल, तो एक्स प्लस वाय होऊन जाईल. ओके, म्हणजे कॉस ऑफ इथं हा जो आहे परत एक फॉर्म्युला मॅच झाला, याला काय फॉर्म्युला मॅच झाला, परत आपल्याकडे फॉर्म्युला आहे की कॉस ऑफ पाय मायनस थीटा, कॉस ऑफ पाय मायनस थीटा फर्स्ट क्वाड्रंट झाला हा. पाय मायनस थीटा म्हणजे हा काय असतो, मायनस कॉस ऑफ थीटा असतो. म्हणजे हा फॉर्म्युल्याचा यूज करून आपण याचं व्हॅल्यू काय लिहू शकतो, विच इज इक्वल टू हा कॉस ऑफ पाय मायनस थीटा म्हणजे मायनस कॉस ऑफ थीटा म्हणजे मायनस कॉस ऑफ, इथं काय लिहिणार तुम्ही इझिली फक्त एक्स प्लस वाय, थीटा काय आपल्या इथं एक्स प्लस वाय आणि ही जी साईड दिसते तुम्हाला कोणती साईड दिसते, आर एच एस. सो हेन्स LHS इक्वल टू आर एच एस, आपण LHS कन्सिडर केली आणि त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं, आर एच एस. सो हेन्स प्रूव्ह, अशा प्रकारे तुम्हाला ते प्रूव्ह करायचं असतं. ओके, असे काही अजून सेम टाईपचे एक्झाम्पल आहे, तुम्ही या फॉर्म्युल्यांचा यूज करून असं इझिली ते सॉल्व करू शकतात. ओके, पॉज करून तुम्ही हा जो एक्झाम्पल आहे तो लिहून घ्यायचा नंतर तुमच्या नोट्समध्ये. ओके, आता सेम थिंग्स आपण सेकंड जो एक्झाम्पल आहे आपल्याकडे काय की कॉस ऑफ पाय बाय फोर मायनस थीटा इक्वल टू वन मायनस टॅन थीटा अपॉन वन प्लस टॅन थीटा, टॅन ऑफ पाय बाय फोर मायनस थीटा इक्वल टू वन मायनस टॅन थीटा अपॉन वन प्लस टॅन थीटा म्हणजे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे तिथं. ओके, म्हणून आपण काय करणार की या ठिकाणी परत एक साईड कन्सिडर करायची. सो कन्सिडर LHS ऑफ दिस इक्वेशन, सो LHS कन्सिडर केली, सो विच इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, टॅन ऑफ पाय बाय फोर मायनस थीटा मिळाला. ओके, आणि टॅन ऑफ पाय बाय फोर मायनस थीटा मिळाला तर इथं काय दिसतंय आपल्याला की फॉर्म्युला मॅच होतोय, टॅन A मायनस B. मग फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, टॅन ऑफ A मायनस B इक्वल टू
टैन ऑफ ए इथे माइनस असेल तर माइनस टैन ऑफ बी अपॉन खाली वन प्लस टैन ए टैन बी असा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे। मग तुम्ही त्या ठिकाणी फक्त व्हॅल्यू पुट अप करणार टैन ए माइनस टैन बी अपॉन वन प्लस टैन ए टैन बी, सो विच इज इक्वल टू मग टैन ऑफ पाय बाय फोर माइनस थीटा विच इज इक्वल टू फॉर्म्युलानुसार काय चेंज होईल तिथं विच इज इक्वल टू टैन ऑफ ए म्हणजे काय होईल तुमचा पाय बाय फोर आणि बी म्हणजे काय होईल तुमचा थीटा। म्हणजेच तुम्ही इथं लिहिणार की टैन ऑफ पाय बाय फोर मायनस टैन ऑफ थीटा अपॉन खाली काय लिहिणार वन प्लस टैन ऑफ ए म्हणजे काय पाय बाय फोर इंटू टैन ऑफ बी म्हणजेच काय थीटा लिहिणार तुम्ही। ओके म्हणजेच काय की टैन ऑफ पाय बाय फोर मायनस टैन थीटा अपॉन वन प्लस टैन पाय बाय फोर इंटू टैन थीटा। सो हियर टैन ऑफ पाय बाय फोर इक्वल टू काय असते व्हॅल्यू वन असते टॅन 45 पाय बाय फोर म्हणजे काय 45 त्याची व्हॅल्यू काय असते वन म्हणजे टॅन पाय बाय फोर जिथं दिसतोय तिथं काय ठेवणार आपण वन म्हणजे इथं वन ठेवला मायनस इथं काय रिमेन्स आहे तुमचा टॅन थीटा आणि आपण खाली हा वन ॲज इट इज परत इथे टॅन पाय बाय फोरची व्हॅल्यू वन ठेवली वन इंटू टॅन काय होऊन जाईल टॅन होऊन जाईल म्हणजे या ठिकाणी वन मायनस टॅन थीटा अपॉन वन प्लस टॅन थीटा आणि ही जी व्हॅल्यू आहे हे बघा ही कोणती व्हॅल्यू आहे आर एच एस सो वी गेट एल एच एस इक्वल टू आर एच एस देअरफॉर हेन्स प्रूव्ड। अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी फक्त फॉर्म्युल्यांचा यूज करून इझिली ते एक्झाम्पल प्रूव्ह करू शकतात। ओके पॉज करून तुम्ही हे एक्झाम्पल लिहून घ्यायचं ओके आणि सेम एक्सरसाइजचा अजून एक आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे इथं बघा टॅन एट थीटा मायनस टॅन ऑफ फाईव्ह थीटा मायनस टॅन ऑफ थ्री थीटा इक्वल टू टॅन एट थीटा टॅन फाईव्ह थीटा टॅन थ्री थीटा। ओके म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे मल्टिप्लिकेशन आहे या साईडला इथं आपल्याला सबस्ट्रॅक्शनमध्ये ते अँगल कन्वर्ट करायचे आहेत। ओके मग त्यासाठी आपण काय करणार कन्सिडर करू कन्सिडर सपोज मी कन्सिडर केला टॅन ऑफ एट थीटा। ओके आणि त्या टॅन ऑफ एट थीटाला आपण असं लिहू शकतो का की टॅन ऑफ एट थीटा म्हणजे फाईव्ह थीटा प्लस थ्री थीटा 5 प्लस 3 8 मग 5 थीटा प्लस 3 थीटा 8 थीटा म्हणजे आपण याला असं लिहू शकतो। ओके आणि तसं जर लिहिलं आपण तर आपण इझिली आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस बीचा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे टॅन ऑफ ए प्लस बी इक्वल टू काय सांगतो तुम्हाला टॅन ए प्लस टॅन बी अपॉन वन मायनस टॅन ए टॅन बी। ओके असं तुमच्याकडे फॉर्म्युला आहे पण एची व्हॅल्यू काय आहे इथं 5 थीटा आणि बीची व्हॅल्यू काय आहे तुमची 3 थीटा म्हणजे तुम्ही काय करणार विच इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी म्हणजे इथं काय लिहिणार टॅन ऑफ ए म्हणजे 5 थीटा प्लस टॅन बी म्हणजे काय टॅन 3 थीटा अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी म्हणजे 1 मायनस टॅन ऑफ 5 थीटा इंटू टॅन बी म्हणजे टॅन ऑफ 3 थीटा असं तुम्ही कन्वर्ट करणार त्याला। ओके आणि हे कशाचे इक्वल घेतलं आपण टॅन ऑफ एट थीटाच्या इक्वल बरोबर। मग आता इथं काय करणार आपण ही जी खालची डिनॉमिनेटर दिसतोय तुम्हाला हा टोटल डिनॉमिनेटर इथे डिवाइड आहे इकडे आला तर काय होईल तो मल्टिप्लायर म्हणजे तुम्ही इझिली काय करणार याला एट टॅन ऑफ एट थीटाला याला मल्टिप्लाय करणार किंवा क्रॉस प्रोडक्ट घ्या दिस इंटू दिस दिस इंटू दिस मग टॅन एट थीटा इंटू वन टॅन एट थीटा टॅन एट थीटा इंटू दिस टॅन फाईव्ह टॅन थ्री म्हणजे ते तीनही ट्रिग्नॉमेट्रिक ट्रायंगल एकत्र येतील इथं टॅन एट थीटा टॅन ऑफ फाईव्ह थीटा आणि टॅन ऑफ थ्री थीटा। ओके आणि विच इज इक्वल टू या साईडला वन इंटू ई टर्म ॲज इट इज असेल म्हणजे तुम्ही काय करणार इथं टॅन ऑफ फाईव्ह थीटा प्लस टॅन ऑफ थ्री थीटा ॲज इट इज वनने काही मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही। ओके मग आता इथं बघा हा जो टोटल टर्म दिसते ही निगेटिव्ह या साईडला पाठवली तर काय होईल ती पॉझिटिव्ह आणि इकडचे हा पॉझिटिव्ह टर्म या साईडला आला तर काय होतील निगेटिव्ह म्हणजे तुम्हाला काय मिळेल इथं की टॅन ऑफ एट थीटा ॲज इट इज आणि इथला हा जो पॉझिटिव्ह आहे तो या साईडला आला तर निगेटिव्ह म्हणजे इथं काय होईल टॅन ऑफ फाईव्ह थीटा मायनस परत हा टॅन ऑफ थ्री थीटा इथं पॉझिटिव्ह इकडे आला तर निगेटिव्ह म्हणजे टॅन ऑफ थ्री थीटा अँड विच इज इक्वल टू ही टोटल निगेटिव्ह इकडे आली तर काय होईल ती पॉझिटिव्ह म्हणजे टॅन ऑफ एट थीटा टॅन ऑफ फाईव्ह थीटा आणि टॅन ऑफ थ्री थीटा। आता हे ऑब्झर्व करा बरं तुम्ही हे जे मिळालं आहे आपल्याला ते जो आपला क्वेश्चन होता तो सेम आहे। ओके टॅन ऑफ एट थीटा मायनस टॅन ऑफ फाईव्ह थीटा मायनस टॅन थ्री थीटा इक्वल टू टॅन एट टॅन फाईव्ह टॅन थ्री आणि तसंच आपल्याला मिळालं म्हणजेच काय हेन्स प्रूव। ओके अशा टाईपने कधी कधी एल एच एस वरून आर एच एस प्रूव करायची असते कधी कधी एखादी टर्म घेऊन आपल्याला त्या ठिकाणी दोनही साईड प्रूव करायचे असतील आणि ते प्रूव करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे फॉर्म्युले पाहिजे जर फॉर्म्युले असतील तर तुम्ही इझिली त्या ठिकाणी
ते प्रूफ देऊ शकतात. ओके, सो थँक्यू. बाकी काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यात काही ते प्रॅक्टिस करा, आणि नाही काही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काही डाऊट आला तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सो थँक्यू.